मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यात जाहीर सभा झाली आणि या सभेत पुन्हा जरांगे पाटलांनी मंत्री भुजबळांवर तोफ डागले आपण सासऱ्याचं सा खातो म्हणणारे भुजबळ थोडक्या पाहुण्याकडे राहून जगलेत हे सगळ्यांना माहिती अशी खरबरीत टीका त्यांनी केली महाराष्ट्र सदन खाल्लं असा गंभीर आरोपही त्यांनी केला घटना पायदळी तुडवत असून राज्यात दंगली घडवण्याचा कट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आपला फोकस आरक्षणावर ठेवायचा आहे यांना आपण आता महत्व द्यायचं नाही कारण ते वयाप्रमाण आता बर आहेत त्यांचं वय त्यांना साथ द्यायना त्यामुळे आता त्यांना महत्व देणं बंद आपण त्यांना मोठं मानत होतो जाहीर सांगतो मी खोटं बोलत नाही का व्यक्ती म्हणून आमचा शत्रू नाही पण विचाराला मात्र त्यांच्या शंभर टक्के विरोधी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजवीलाच म्हणून समजायचं कायदा सुव्यवस्था बिघडता हे राज्य शांत राहिलं पाहिजे कारण त्यांच्या लक्षात आलंय म्हणून कळप तयार झालाय मराठ्यांना आरक्षण मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं मराठे आरक्षणात गेले आणि त्यांना काही सुचा मग करायचं काय तर जातीय दंगली घडण्यासारखे वक्तव्य करायचे आणि जातीय दंगली घडून आणायच्या आणि आपला राजकीय स्वार्थ आपली पोळी त्यात भाजून घ्यायची हा त्यांचा डाव आहे ते म्हणते या रोड्यात त्यांनी तोंडानेच सांगितलंय लोकांचं खाल्ल्यावर काय होतं लोकांचा तळतळाट किती तल बेकार असतो आधी तुम्ही काय इकत होते सगळ्याला माहिती आहे मुंबईत तुम्ही कोणत्या पाहुण्याकडे राहून जगलात हे बी सगळ्याला माहिती आहे तुमच्याकडे काहीच नव्हतं एवढी प्रॉपर्टी कशातून आली हे सगळ्याला माहिती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा पैसा महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा कष्टाचा महाराष्ट्र सदन सुद्धा वरबडून खाल्लं महाराष्ट्रातला सगळा पैसा वरबडून खाल्ला म्हणून तुम्हाला जेल भोगायला लागलं त्यावेळेस मी म्हणलं तुम्ही बेसन भाकर खाल्ली तर त्याच्या पुढचं सांगितलं ते म्हणले कांदाबाई भेटतोय मग काय का बी मराठा ओबीसी तच येणार दुसरीकडं मी आरक्षण घेणार नाही आणि सामान्य ओबीसी बांधवांना हे आता कळून चुकलंय कि मराठा ओबीसी आरक्षणात आहे कायदा सांगतो ज्या जातीचे पुरावे सापडले ती जात ओबीसी आरक्षणात घेतली पाहिजे आपल्या नेत्यांनी आता मराठ्यांना विरोध करू नये आता आमचा सत्तर वर्षाचा झालेला लॉस हा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार कारण आम्हाला आता तोही भरून पाहिजे आमच्या जागा बळकवल्या नेमक्या कोली आमच्या समाजानं आणि आमच्या लेकरांना असं काय पाप केलं की आरक्षण असताना हे तुम्ही आम्हाला दिलं नाही दोघांना एसपी साहेबांना कलेक्टर साहेबांनी एवढंच म्हणायचं होतं ज्यांनी आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षणाची मागणी केली म्हणून हाणलंय आणि बोर्ड फाडू नका म्हणून हाणलंय त्यांना आम्हाला काहीच म्हणायचं नाही फक्त आम्हाला त्याचं घर बघून यायचंय कसलंय मी जर पैपै जर कानाकांना निघाला असतो तर पाच एक लाख पोरगमागा निघाला असत नुसतं धुळेनं तो घर उडून गेला असतो ब आणि मराठ्यांनी जर मनावर घेतलं ना आयुष्यभर तुला बोलायला नाही लागून द्यायचं तुला उसच तोडायला जावं लागत